मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन ऑफिसला निघालेला असतो सायली त्याचं सगळं काही व्यवस्थित आवरून देत असते ती म्हणते सर हा दरा रोमाला अर्जुन हा तिच्यावर भडकतो आणि म्हणतो तुम्ही काय माझी खरी बायको आहात का तुम्ही माझ्या हातात सगळं काही देत असता सायली म्हणते नाही हो मी खरी बायको नाहीये पण तुमच्या डोक्यामध्ये सकाळी कामाचे विषय असतात विसरला तर मग काय करायचं म्हणून मी देते आठवणीने बाकी काहीच नाही त्यावरती अर्जुन म्हणतो हे बघा एक लक्षात ठेवा आपलं हे फक्त एक वर्षासाठीचं कॉन्ट्रॅक्ट आहे मला तुम्ही ह्या गोष्टीची नका सवय लावू माझे हात काय मोडलेत का घ्यायला मी घेऊ शकतो माझं आणि मला माझ्या वस्तू घेतलेल्या आवडतात मी माझं करतो सगळं काही तुम्ही का मला मदत करताय का हेल्प करताय असं म्हणून तो तिच्यावर खूपच भडकतो अर्जुनला काय झालेलं असतं हे पण सायलीला समजत नाही ते तेव्हा सायली गुपचूप रुमाल तेथे ठेवते आणि पाकीट देखील तेव्हा अर्जुन रागातच तिथून जातो तर सायलीला समजलेलं असतं की ह्याच्या वस्तू घरीच राहिल्या आहेत तर दुसरीकडे राकेश, राकेश, राकेश हा मस्तपैकी आवरत असतो त्याचवेळी नागराज तेथे येतो आणि म्हणतो हे चालला का फर्ममध्ये तेव्हा राकेश म्हणतो बा तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत तेव्हा नागराज म्हणतो मी असं काय केलं तेव्हा राकेश हा चक्क त्याच्या पाया पडतो तेव्हा नागराज म्हणतो अरे बोल ना मूर्खा मी काय केलं ते तेव्हा तू काकांना मनवलं ना आणि अर्जुनचं नाव मध्ये घेतलं ना ते बरंच केलं मला वाचवलं तू पण एक सांगू का बाबा रोज एक एक क्लायंट हा फर्म सोडून जातोय आता काय करायचं नागराज म्हणतो इथून पुढे जे काही करायचंय ना ते मीच करणार तू आजीबात मध्ये काहीच बोलायचं नाही काही करायचं पण नाही तू घरी येऊन फक्त गेम खेळायची मूर्ख कुठला म्हणून नागराज हा विचार करत राहतो तर दुसरीकडे अर्जुन ऑफिसला चाललेला असतानाच तो समोर पाहतो तर तन्वी तेथे आलेली असते ते, आले ते पूर्ण आजीबरोबर बोलत असते तेव्हा पूर्ण आजी म्हणतात अगं बाळा तू कधी इथे येऊ शकते प्रिया म्हणते खरंच आजी मी येऊ शकते तेव्हा पूर्ण आजी हो असं म्हणतात अर्जुन त्यांच्याकडे दुर्लक्ष करताच पुढे चाललेला असतो ते पाहून प्रिया म्हणते अरे अर्जुन थांब ना मी आली आहे ना पाच मिनटं फक्त थांब ना माझ्याशी गप्पा मार ना अर्जुन म्हणतो मला समजलं असताना की तू येणार आहे तर मी पाच मिनटं अगोदरच निघालो असतो ऑफिसला तेव्हा प्रियाचा खूप जबरदस्त असा अपमान होतो प्रिया म्हणते की मी विमलालाही भेटायला आले तेव्हा अर्जुन पुढे जात असतो तो अचानक थांबतो आणि पुन्हा मागे येऊन तिला विचारतो तुला कोणी सांगितलं ग की विमलाचा ॲक्सिडंट झालाय तेव्हा प्रियाची बोबडी वळते तर पूर्णा आजी म्हणतात हो ग मी पण तुला सांगितलं नव्हतं की विमलाचा ॲक्सिडेंट झालाय मग तुला कसं समजलं प्रियाला काय बोलावं काय सांगावं हे सुचत नाही त्यामुळे ती म्हणते मला अस्मिताने सांगितलं त्यावर ती कल्पना विचारते अस्मिता कसं सांगेल तुला तुम्ही दोघी कॉन्टॅक्टमध्ये आहात का तेव्हा प्रिया म्हणते तसं नाही मी मार्केटमध्ये एका मैत्रिणीला भेटायला गेले आणि योगायोगाने तिथे अस्मिता देखील आली होती भाजी घ्यायला म्हणून तेव्हा अस्मिता डोळे वटारून तिच्याकडे बघत म्हणते की मी भाजी घ्यायला तर अर्जुन विचारतो काय ग का अस्मिता ताई तू तर मला आजपर्यंत कधीही भाजी घेऊन येताना दिसली नाही मग तेव्हा अस्मिता म्हणते अरे त्या दिवशी तू भाजी आणायला गेला होतास ना म्हणून मी पण ट्राय केलं तेव्हा अर्जुन ठीक आहे असं म्हणतो त्यानंतर प्रिया ही मनातल्या मनात, मनात विचार करते हा ना वकिलीगिरी कुठेही सुरू करतो लगेच चोरी देखील पकडतो त्यानंतर सगळेजण विमलाला भेटायला जातात तर अर्जुनला समजतं की रुमाल आणि पाकिट राहिलं आहे सायली पुन्हा लगेच त्याच्या हातात ते रुमाल आणि पाकिट देते आ अर्जुन तिला म्हणतो आता तुम्ही लेक्चर सुरू करा ना तुम्ही असे विसरता म्हणूनच मी तुमच्या हातात देते वगैरे वगैरे त्यावरती सायली म्हणते नाही हो सर तुमच्या डोक्यात कामाचे विचार चालू असतात ना म्हणून मी हे सगळं केलं मी अशा तुमच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी केल्या मग मोठ्या मोठ्या गोष्टींसाठी तुमच्या डोक्यामध्ये जागा पण राहील ना विचार करण्यासाठी म्हणून करते मी हे सगळं अर्जुन म्हणतो त्याची तुम्ही नका काळजी करू माझं डोकं खूप सुपर आहे तर तो तिला म्हणतो की तुमची बालपणीची मैत्रीण आलीये तेव्हा कुसुम आलीये का पण इथे ती कशाला आली असेल असं खूप प्रश्न ती विचारू लागते त्यावरती अर्जुन म्हणतो हो शांत बसा शांत बसा गडबड घोटाळा किती प्रश्न विचारताय तन्वी आलीये तुम्हाला सुनवायला काहीतरी आली असेल पण मी तुम्हाला एक सांगतो गडबड घोटाळा अजिबात तिचं काही ऐकून घ्यायचं नाही उत्तराला उत्तर द्यायचं अजिबात घाबरायचं नाही दबून राहायचं नाही एवढा कानमंत्र तरी घ्या तेव्हा सायली विचार करत राहते अर्जुन तेथून जातो सायली मनातल्या मनात म्हणते मनात प्रियाबरोबर जर काही बोलायला गेलं ना तर आमच्या दोघींची भांडणंच होणार या विचाराने ती आपली गप्प बसते त्यानंतर इकडे प्रिया विमलाला भेटते आणि भेटल्यानंतर म्हणते विमलाताई मला तुमची खूप काळजी वाटत होती मी धावत पळतच इकडे भेटायला आले तेव्हा विमला म्हणते तुम्हाला कुणीच सांगितलं की माझा ऍक्सिडेंट झालाय तेव्हा ती म्हणते मला अस्मिताने सांगितलं हा प्रिया पूर्ण आजींसमोर आणि विमलाची खूप काळजी करत मी तुझ्यासाठी काही खायला बनवू का ताई असं विचारते तेव्हा विमला म्हणते नको तुम्ही इथे आलात ना ते, ते, ते बरं केलं मला भेटलात मला छान वाटलं नंतर प्रिया म्हणू लागते की मला असं वाटतंय विमलाताई तुला धक्का देणारे त्या मुलीच्या ना दोन तीन कानाखाली माराव्यात हे ऐकून सगळेजण तिच्याकडे बघू लागतात हा कल्पना विचारते काय गतन मी तुला कसं माहीत की विमलाला धक्का देणारी मुलगी होती तेव्हा प्रिया मनातल्या मनात विचार करू लागते मला तर आठवणच राहिली नाही मी तर कसली काय बोलून गेले मला समजलं नाही असं म्हणून ती टेन्शन मध्ये येते परंतु एका मुलीने मला उडवलं गोष्ट मी अजून घरात कुणालाच सांगितली नाही मग तुम्हाला कसं माहीत तेव्हा प्रिया गोत्यात येते ती काही पण उत्तरं देऊ लागते आणि सांगते की तिथे एक मुलींचं कॉलेज आहे ना मग नेहमी मुली तेथे स्कूटरवरून जातात म्हणून मी अंदाज बांधला बाकी काही नाही तेव्हा विमला मात्र विचार करू लागते सगळेजण बाहेर हॉलमध्ये बसायला जातात तर सगळ्यांच्या जा गप्पा चाललेल्या असतात तेव्हा अर्जुन तेथून चाललेला असतो प्रिया विचारते काय रे अर्जुन म्हणजे नाही म्हणता म्हणता तू माझ्यासाठी थांबलासच ना त्यावरती अर्जुन म्हणतो असं काही नाही आहे माझं काही सामान राहिलं होतं म्हणून ते घेण्यासाठी मी रूममध्ये गेलो होतो त्यावरती प्रिया म्हणते ते काही असो रे पण थांबलास ना तू पूर्ण आजी मध्ये बोलू लागतात तन्वी बेटा जर तर तू अर्जुनची आत्ता बायको असती ना सगळं काही हातात आणून दिलं असतं अर्जुन पाहिलं ना अरे हाच फरक आहे तुझ्या बायकोमध्ये आणि तन्वीमध्ये तेव्हा अर्जुन म्हणतो मला हे ऐकायला वेळ नाही आजी त्यानंतर प्रिया म्हणते तू मला हडूस तुडूस का करतो रे सारखा अर्जुन माझ्याबरोबर बोल ना काहीतरी अर्जुन म्हणतो तू माझ्या एका मर्डर केसची आय विटनेस आहे आता जे काही बोलायचं आहे ना ते फक्त कोर्टात बोलायचं असं म्हणून रागातच तो तेथून जातो तेव्हा प्रियाचा पुन्हा एकदा अपमान होतो हा प्रिया म्हणते हा ना माझ्याशी व्यवस्थित बोलत पण नाही त्यावरती अस्मिता म्हणते जाऊ देत ग त्याची बायको आल्यापासून ना घरात तो सारखा सगळ्यांबरोबर असाच वागतो हा प्रिया मुद्दामच सायलीला तोंडावर आपटण्यासाठी म्हणून सर्वांना विचारते मी आल्यापासून बघतीये विमला उठता येत नाही पण सायली आजूबाजूला कुठे दिसत नाही ती आपल्या रूम मध्येच आहे असं वाटतंय काही काम नाही केलं का तिने आम्ही सगळी काम तुम्हालाच करावी लागतात का असं ती कल्पनाला विचारते कल्पना आजींना म्हणते की मी सांगू का तुम्ही सांगताय हा पूर्णा तन्वी असं काहीच नाहीये ती सगळी कामं उरकून तिच्या रूम मध्ये बसलीये त्यानंतर कल्पना अस्मिताला म्हणते जा प्रियासाठी कॉफी बनव आणि तुला समजेल आपल्या किचन मध्ये कुठे साखर ठेवलीये कुठे कॉफी ठेवलीये दूध कुठे ते तेव्हा अस्मिता म्हणते मी नाही बनवणार कॉफी प्रिया तुला पाहिजे का ग तेव्हा प्रिया म्हणते नको मला म्हणून ती आजींना म्हणते मी सायलीला जरा भेटून येते काहीही झालं तरी ती आश्रमातली आहे ना लहानपणापासून आम्ही दोघी एकमेकींना ओळखतो पूर्णाजी कल्पनाला म्हणतात बघ मुलगी असावी तर अशी सायलीने एवढं नुकसान केलं की तन्वी तिला भेटायला गेलीच त्यानंतर प्रिया सायलीच्या रूममध्ये येते सायली तेथे कपडे आवरत असते अर्जुनचा शर्ट तेथे बेडवर असतो तेव्हा प्रिया पुन्हा तिला टोमणे मारू लागते सायली म्हणते बोलायचं तर चांगलं बोल तर नाही बोललीस ना तरी तर चालेली तू नी तेव्हा प्रिया बेडवर बसते आणि बेडवरून हात फिरवत म्हणते बेडरूमवर आणि ह्या सगळ्या गोष्टींवर ह्या बेडवर फक्त माझाच हक्क होता असं म्हणून ती अर्जुनचं शर्ट हातात घेणार असते तेव्हा सायली पटकन ती शर्ट बाजूला करते तर प्रियाचा अपमान होतो नंतर ती म्हणते तू सगळं काही माझ्यापासून हिसकावून घेतलं आहे सायली खूपच रागात तिच्याकडे बघू लागते तर मित्रांनो पुढील भागामध्ये प्रिया ही स्वतःचा ड्रेस स्वतःच फाडते आणि मला सायलीने खूप मारलं असा मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करते डोकं ही भिंतीवर आपडते जेणेकरून सायलीने मला खूप मारले असं तिला दाखवायचं असतं जेव्हा सगळेजण तेथे येतात तेव्हा पूर्णाजी सायलीला माफी मागायला सांगतात सायली माफी मागते आणि प्रियाला मी प्रियाला रूममध्ये घेऊन जाते तेथे जाऊन तिच्या दोन तीन कान ना खाली मारते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब